Hello students, good morning everyone. Now students, as you know that from the yesterday we have started the verb pattern. So with the help of that verb pattern we can form or make sentences. For making the sentences we can make a sentence with the help of verb पॅटर्न. आपण वर्ब पॅटर्नच्या मदतीने सेंटेन्स बनवू शकतो. म्हणून सेंटेन्स बनवण्यासाठी वर्ब पॅटर्न हा ग्रॅमॅटिकल भाग आपल्याला आपण शिकत आहोत. नाव इन द यस्टरडेज लेक्चर वी हॅव सीन फर्स्ट टू वर्ब पॅटर्न. काल आपण वर्ब पॅटर्न जे पहिले दोन पॅटर्न पाहिले. नाव टुडे वी विल सी द थर्ड पॅटर्न. आज आपण तिसरा पॅटर्न पाहणार आहोत. दॅट इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट और डायरेक्ट कॉम्प्लिमेंट. नाउ हियर ऑल्सो वी कैन मेक अ सेंटेंस विद द हेल्प ऑफ थ्री पार्ट्स ऑफ स्पीच लाइक सब्जेक्ट वर्ब डायरेक्ट ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. आता इथे सुद्धा आपण तीन प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या वर्ड्स पासून आपण सेंटेन्स बनवू शकतो. बट वी हॅव टू यूज अ मीनिंगफुल वर्ड्स लाईक सब्जेक्ट वर्ब और डायरेक्ट ऑब्जेक्ट. नाव लेट्स से एक्झाम्पल देन यू विल अंडरस्टँड. आय नो हिज ॲड्रेस. आता याचं मराठी ट्रान्सलेशन काय आहे तर मला त्याचा पत्ता माहीत आहे. ओके, सो आय नो हिज ॲड्रेस. इन दिस सेंटेन्स आय इज अ सब्जेक्ट. I is a subject. Then know is a verb. Okay, know manje mahit asne. Okay, I know his address. Now in this sentence his address is a direct object. Okay, his address is a direct object. Now here also direct object is related or depend on the subject or verb which sentence we are making. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट हा जो काही वर्ब या पॅटर्नमधला भाग आहे तो भाग डायरेक्ट ऑब्जेक्टचा भाग हा कशावरती डिपेंड असतो तर वाक्यामध्ये असणारं सब्जेक्ट आणि वर्ब. वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणतं आहे आणि क्रियापद कोणतं आहे आपल्याला वाक्य काय बनवायचं आहे यावरती डायरेक्ट ऑब्जेक्ट हा भाग अवलंबून असतो. नाव आय नो हिज ॲड्रेस. मला त्याचा पत्ता माहीत आहे. ओके, नाव सेकंड एक्झाम्पल द बॉय हॅज लॉस्ट हिज पेन. नाव इन दिस सेंटेन्स द बॉय इज अ सब्जेक्ट. ओके, द बॉय इज अ सब्जेक्ट. देन हॅज लॉस्ट. नाव लॉस्ट इज अ वर्ब अँड हॅज इज वी नो ऑक्झिलरी वर्ब. हॅज हे काय आहे? सहाय्यकारी क्रियापद आहे. म्हणजेच ते क्रियापदच आहे, बरोबर की नाही? क्रियापदाचाच भाग आहे सहाय्यकारी क्रियापद. मग हॅज लॉस्ट आपण आपल्याला माहिती आहे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला कशासाठी वापरायचं असतं? क्रियापदाच्या जोडीला वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपण सहाय्यकारी क्रियापद वापरतो. सो लॉस्ट इज अ वर्ब. सो विथ द हेल्प ऑफ लॉस्ट वी यूज हॅज. सो हॅज इज अ हॅज वी कॅन से द ऑक्झिलरी वर्ब हेल्पिंग वर्ब और सहाय्यकारी क्रियापद आपण त्याला म्हणतो. सो हॅज लॉस्ट इज अ वर्ब. देन हीज पेन. हीज पेन इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, द बॉय हॅज लॉस्ट हीज पेन. त्या मुलाने त्याचा पेन हरवला. ओके, सो द बॉय इज अ सब्जेक्ट. हॅज लॉस्ट इज अ वर्ब अँड हीज पेन इज डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, नाव वी हॅव लर्न द थर्ड पॅटर्न. वन मोर टाईम आय विल एक्सप्लेन. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट. आपण आज जो तिसरा पॅटर्न बघितला त्या तिसऱ्या पॅटर्नचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट और डायरेक्ट कॉम्प्लिमेंट. इन दिस टाईप ऑफ सेंटेन्स वी कॅन यूज अ ऑक्झिलरी वर्ब ऑल्सो. या पॅटर्नमध्ये आपण ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद प्रिपोजिशन्स याचा सुद्धा वापर करू शकतो जिथे सुटेबल असेल तिथे. ओके, नाव लेट्स सी द नेक्स्ट पॅटर्न दॅट इज पॅटर्न नंबर 4. इन दिस पॅटर्न स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स विल बी सब्जेक्ट प्लस वर्ब
प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट। आता या पॅटर्न 4 मध्ये जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मध्ये किती प्रकारचे शब्द येतात, तर सब्जेक्ट, देन वर्ब, देन इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अँड डायरेक्ट ऑब्जेक्ट, या प्रकारे शब्द येतात। इन दिस फॉर्म ऑफ सेंटेन्स ऑल्सो वी कॅन यूज द प्रिपोजिशन ॲज पर द सुटेबल सब्जेक्ट इन द सेंटेन्स। आपल्याला वाक्यामधील नाउन, प्रोनाउन, सब्जेक्ट, ॲडजेक्टिव ह्याला सुटेबल असणारं प्रिपोजिशन्स सुद्धा आपण वापरू शकतो। वी कॅन यूज द ऑक्झिलरी वर्ब ॲज सुटेबल टू द वर्ब। वर्बला, वाक्यातील क्रियापदाला सुटेबल असणारं आपण सहाय्यकारी क्रियापदसुद्धा या पॅटर्नमध्ये वापरू शकतो। नाव लेट सी एक्झाम्पल। द टीचर गेव अस होमवर्क। नाव इन दिस सेंटेन्स द टीचर इज अ सब्जेक्ट पार्ट। द टीचर इज अ सब्जेक्ट पार्ट, ओके। देन गेव, गेव इज अ वर्ब, येस। अस इज अ इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंट, अस इज इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंट अँड होमवर्क इज डायरेक्ट कॉम्प्लिमेंट। टू होम टीचर गेव होमवर्क, टू अस, बरोबर। टीचरने होमवर्क कोणाला दिला, आम्हाला, अस म्हणजे आम्हाला, ओके। सो द टीचर गेव अस होमवर्क, टीचरने आम्हाला होमवर्क दिला असा याचा अर्थ होतो। सर टीचरने कोणाला होमवर्क दिला, तर आम्हाला, म्हणून अस इज इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंट, ओके। नाव वन मोर एक्झाम्पल। वी हॅव पेड हिम द मनी, वी हॅव पेड हिम द मनी। नाव इन दिस सेंटेन्स वी इज अ सब्जेक्ट पार्ट, ओके। देन हॅव पेड इज अ वर्ब। इन दिस हॅव पेड, पेड इज वर्ब अँड हॅव इज ऑक्झिलरी वर्ब। आता या हॅव पेड या दोन, हे दोन शब्द वर्ब म्हणूनच लिहिले जातात, पण यामध्ये पेड हा वर्ब आहे, बरोबर। पेड म्हणजे पैसे देणे किंवा पैसे दिले, ओके। सो पेड हे झालं क्रियापद अँड हॅव हे आहे ऑक्झिलरी वर्ब। तुम्हाला माहिती आहे हॅव, हॅज, हॅड यामधील हॅव हे ऑक्झिलरी वर्ब आहे, बरोबर, सहाय्यकारी क्रियापद आहे। सो हॅव पेड इज अ वर्ब पार्ट। त्यानंतर हिम इज इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंट, कोणाला पैसे दिले, टू हिम म्हणजे त्याला, बरोबर। सो हिम इज इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंट, द मनी इज डायरेक्ट कॉम्प्लिमेंट। आता इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंटमध्ये कशा प्रकारचे शब्द असतात, तर हर, हिम, अस किंवा मी, माइन, अशा प्रकारचे शब्द हे इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंटमध्ये येतात, ओके। नाव वन मोर टाइम आय विल एक्सप्लेन पॅटर्न 3 अँड पॅटर्न 4। पॅटर्न 3 इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट और डायरेक्ट कॉम्प्लिमेंट। नाव इन दिस टाइप ऑफ पॅटर्न वी कॅन यूज ऑक्झिलरी वर्ब और प्रिपोजिशन ॲज पर द सेंटेन्स। सेंटेन्सच्या सेंटेन्समध्ये ज्या प्रकारे प्रिपोजिशनची किंवा सहाय्यकारी क्रियापदाची गरज असेल त्यानुसार आपण सहाय्यकारी क्रियापद आणि प्रिपोजिशन वापरू शकतो। नाव आय नो हिज ॲड्रेस, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट, ओके। देन द बॉय हॅज लॉस्ट हिज पेन, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट। इन दिस वर्ब, इन दिस सेकंड पॅटर्न वी हॅव यूज्ड हियर ऑक्झिलरी वर्ब ऑल्सो। आपण यामध्ये सहाय्यकारी क्रियापद हॅज हे वापरलेलं आहे। नाव पॅटर्न 3 इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट और डायरेक्ट कॉम्प्लिमेंट। नाव पॅटर्न 4 सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट। यामध्ये सुद्धा आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब अँड प्रिपोजिशनचा वापर करू शकतो। जसं वाक्यात सुटेबल असेल त्यानुसार प्रिपोजिशन आणि सहाय्यकारी क्रियापद या पॅटर्न 4 वापरू शकतो। फॉर एक्झाम्पल द टीचर गेव अस होमवर्क, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंट प्लस डायरेक्ट कॉम्प्लिमेंट। तर आता इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंटमध्ये येणारे जे शब्द असतात ते आय, अस, मी,
देम या प्रकारचे शब्द असतात. वी हॅव पेड हिम द मनी. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंट प्लस डायरेक्ट कॉम्प्लिमेंट. पुन्हा एकदा सांगते, इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंट यामध्ये येणारे शब्द हे हिम, हर, देम, दे, अस या प्रकारचे शब्द हे इनडायरेक्ट कॉम्प्लिमेंटमध्ये येतात. नाव विथ द हेल्प ऑफ दिस पॅटर्न 3 अँड पॅटर्न 4 यू कॅन मेक ॲज मेनी सेंटेन्सेस. सो टुडेज होमवर्क इज यू हॅव टू मेक सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ पॅटर्न 3 अँड पॅटर्न 4. थँक्यू.